पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली, आडोशी येथील महामार्गावरील वाहतूक खोळंबली, दरड कोसळल्याने एकतर्फी वाहतूक बंद। ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण सुरू, जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी घटनास्थळी, विशेष तपास पथक ज्ञानवापी मशिदीत। अर्थमंत्र्यांकडून आमदारांवर भरघोस निधी वर्षाव, अजित पवारांच्या निधी वाटप कौशल्याचे जयंत पाटलांना भारी कौतुक। जे नको होते तेच वाटायला आले, निधी वाटपावरून अंबादास दानवेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला। अजित पवारांकडून निधी वाटपात भेदभाव नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रतिउत्तर। इर्शावाडीतील बचाव कार्य थांबले, आतापर्यंत 27 मृतदेह हाती तर 144 लोकांना वाचवण्यात यश, 57 जण अद्यापही बेपत्ता। त्या 66 कुटुंबांचा गृहप्रवेश कधी होणार, तळीये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर, इरसाळवाडी दरड दुर्घटनेनंतर पुनर्वसनाची चर्चा। राज्यात पावसाचा हाहाकार, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भला सतर्कतेचा इशारा।